मित्रांनो, आज मला एका मित्राने विचारले, एकदम निराशावादाला माणूस निराश झाला, हताश वाटायला लागलं तर काय करावं यावर माझाच अनुभव मी सांगतो. एखाद्या वेळेस मी जेव्हा एकदम नर्वस मूड जातो तेव्हा मग मी काय करतो, एखादं काम आठवतो आणि फटफट दंग सगळं भान घेऊन ते काम करतो, एकदम माझा मूड ठिकाणावर येतो. थोडक्यात का, माणूस आशेवर जगतो. निराशा म्हणजे काय, कुठलीच आशा नसणे. आशा निर्माण करायची, आशा निर्माण करायची. कुठलं तरी इनकम्प्लीट काम हातात घ्या, दरदर करा, तुमच्या अंगात उत्साह येईल. निराशा वादावरचे एकच उत्तम उपाय, दंड काम करणे. आणि अंगात जरी शक्ती नसली तरी वेजवेज एवढं आवडतं काम केलं तरी निराशा जाते. निराशाचा अर्थ काय, कोणती आशा नसते. मग उपाय काय, आशा निर्माण करणे. आशा कशी निर्माण करायची, आपलं एखादं इनकम्प्लीट काम असेल ते पूर्ण करायची आशा ठेवायची आणि ते काम पूर्ण करायचं. मला वाटतं हा निराशा वादावरती माझा प्रॅक्टिकल अनुभव. एकदा काय झालं की मी एकदम निराशेत गेलो होतो. मग मी काय घेतलं, माझा अँड्रॉइड मोबाईल घेतला, बाहेर गेलो आणि मस्त ज्या खांब्यावर अतिशय सबस्टँडर्डपणे काम केलं त्याच्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवला अँड आय गॉट फ्रेश. ह्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. याच्यामध्ये जादू नाही किंवा काही अंधश्रद्धा नाही. काय दिस इज ए अप्लाईड सायन्स. दिस इज ए अप्लाईड सायन्स, मानसिक सायन्स. थँक्यू. मा असेल रामदास खंडवाळे. चूक असेल तर समजावून सांगा आणि तुमचेही अनुभव शेअर करा. नुसते माझीच कशाला. मा असेल रामदास खंडवाळे.